गुन्हेगारी संदर्भातले जे आरोप आहेत आणि भाजप अशा लोकांना स्वीकारतंय आणि ते कसं निवडणूक जिंकणार किंवा लढणार हा त्यांनी जो प्रश्न निर्माण केलेला आहे त्याच्या संदर्भात तुमचं काय होतं? ते काय म्हणतात, ते काय आरोप करतात, त्याचं उत्तर मी स्पष्टपणे मिळालं आहे. सगळ्याच गोष्टीचे उत्तर देण्याची गरज नाही. अनुप अग्रवाल या जिल्ह्याच्या त्यांच्या संदर्भात हा प्रश्न होतो. असं नाही की जिल्हा अध्यक्ष हा या सगळ्या प्रक्रियेचा एक मुख्य भाग असतो. आता तुम्ही ते करू राहिले, हर निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक प्रमुख पाठवत असतो राज्याचा. त्याचा अर्थ जिल्ह्याचे अध्यक्षाचे अधिकार कमी काय असा होत नाही. तिथला तर मुख्य आमचा तोच आहे. त्याच्यामुळं असं कोणी अर्थ काढू नये, गैरअर्थ घेऊ नये. जिल्ह्याचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा प्रमुखच असतो आणि त्याला सहाय्यक म्हणून आम्ही जे पाठवतो मी शब्दाशी अर्थ नाही. पक्षप्रवेशाचा विषय काय, पक्षाचा जो आरोप तक्रार होते पक्षात जे आले त्यांची आम्ही मुलाखत घेतो, त्यांची क्षमता तपासतो आणि भारतीय जनता पक्षाला जर असं वाटलं की हा योग्य उमेदवार आहे आम्ही त्याला स्वीकारतो. सर 20-25 वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाईट काळात कामं केली अशा काही पद्धती अशा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात आम्ही विचार करून तुमची सूचना मान्य करू. आम्ही राज्यामध्ये आयोगाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली, सत्ता स्थापन केली, परंतु तो मुद्दा क्लिअर झाला नाही म्हणून शिवसेना 25 नोव्हेंबर पासून त्या कामाला लागणार. त्या बाबतीत काय सांगाल? मी एवढं रागानं सांगू राहिले, शिवसेनेवाले मी एवढं रागानं सांगितले. आम्ही शिवसेनेच्या या घोषणेचं स्वागत करतो आणि चांगली गोष्ट आहे की ते त्यांनी जो मुद्दा घेतला तो तर आमचा मूळ अजेंडाच आहे. त्यामुळे आम्ही काही त्यांना विरोध नाही करतो. विरोध झाला नाही याच्यावर काय सांगा? 5 वर्षात युती होणार का सेना भाजपची? भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की निवडणुकीमध्ये युती झाली पाहिजे, समविचारी पक्षांना एकत्र आलं पाहिजे आणि मताचं विभाजन घडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला नाही पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. स्थानिक पातळीवर काय निर्णय झालाय युती संदर्भात शहर जिल्हाध्यक्षही समोर येऊन प्रश्न आहे. आणि असं इथं युती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या ज्या निवडणुका आता राज्यात झाल्या जवळजवळ युती झाली नाही. ते एक पक्ष आहे, आमचा एक पक्ष आहे, आम्ही काही युत्या केल्या नाही. बाकी आता 15 महापालिका आमच्या ताब्यात जेवढ्या आहेत एखादी महापालिका जर सोडली तर आमच्या तिकडे झाली. राज्यात भरड केंद्र 1 नोव्हेंबरला सुरू होतील असं राज्य सरकारने जाहीर केलं, पण खरेदी केंद्रही सुरू नाही आणि कुठली ऑनलाईन प्रक्रिया झाली नाही. सरकारने त्याची दखल घेतली, लवकरच ते केंद्र सुरू होईल. कशी म्हणजे आज दिवाळीला तर पैसा शेतकऱ्यांच्या हाती मिळाला असणार, पण ऍपवर जे युजर वर्ड पासवर्ड पाहिजे होती ती सुद्धा उशीर आली. आली आता मधल्या शेतकरी करतील आणि त्याची प्रायोरिटी लावून त्याची खरेदी सुरू होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपवायचं आपलं भाजपाचं तंत्र आहे, परंतु जे आता जे जो काही भरणं आला आपल्याकडे जो काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे आपल्याकडे भाजपात आले. बघा पक्षाचा विस्तार करायचा असेल तर इतरही पक्षात काही चांगली माणसं आहेत, ती माणसं आम्ही घेऊन आमचे माणसं मिळून आम्हाला या ठिकाणी महापालिका आणायची पसंती राहिली. त्यामुळे ते जरी दुसऱ्या पक्षात आहे काही चांगल्या विचाराची माणसं दुसरे पक्ष मला असं वाटतं 2-3 मुद्दे तुमचे महत्वाचे, त्या मुद्द्याचे उत्तर आम्ही दिले.
आभारी आहे की आपण सर्वजण या ठिकाणी आले. धन्यवाद.